दादाचं लग्न. एके दिवशी गट्टू चिंकी शाळेतून घरी येतात आणि बघतात आणि त्यांचे काका घरी आले होते आणि बाबांसोबत लिव्हिंग रूम मध्ये बसले होते. गट्टू चिंकी धावतच जाऊन त्यांना मिठी मारतात. अरे काका, तू कधी आलास? तुला बघून मला खूप आनंद झाला. हो, मलाही काका. तुझ्या सोबत गोलू दादा नाही आला का? नाही नाही गट्टू चिंकी, आज तुमचा लाडका गोलू दादा नाही आला, पण मी त्याची लग्नपत्रिका घेऊन आलोय. गट्टू चिंकीला प्रचंड आनंद होतो आणि ते सोबतच म्हणतात, गोलू दादाच्या लग्नाची पत्रिका. गट्टू आणि चिंकीला एवढं खुश झालेलं बघून बाबा आणि काका हसू लागतात. तेवढ्यात तिथे आई चहा आणि स्नॅक्स घेऊन येते. हो गट्टू चिंकी, आपण सगळे जाणार आहे गोलू दादाच्या लग्नाला, पण आधी तुम्ही दोघे जण लवकर जा आणि हात पाय धुवून कपडे बदला. गट्टू चिंकी हात पाय धुवून कपडे बदलून येतात आणि मग सगळे एकत्र बसून स्नॅक्स खातात. थोड्याच वेळात काका जाऊ लागतात. काका, तू इतक्या लवकर का जातोयस? बेटा, मला लग्नाची भरपूर तयारी करायची आहे, म्हणून मी निघतो. तुम्ही पण तयारी करा. काका एवढं बोलून निघून जातात आणि गट्टू चिंकी पटकन आपल्या रूम मध्ये येऊन आपलं कपाट उघडतात आणि सगळे कपडे इकडे तिकडे करतात. तेवढ्यात तिथे आई येते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही हे काय करताय आणि कपडे इकडे तिकडे का फेकताय? आई, ती माझी निळी शेरवानी कुठे गेली? मला मिळत नाहीये. आता मी गोलू दादाच्या लग्नात काय घालू? हो आई, तो माझा गुलाबी ड्रेस कुठे? तो खूप सुंदर आहे, मला लग्नात तोच घालायचाय, तेही पिंक हेअर बँड बरोबर. अरे गट्टू चिंकी, अजून लग्नाला खूप वेळ आहे. आधी तुम्ही तुमचे कपडे कपाटात नीट ठेवा आणि काळजी करू नका. मी लग्नाच्या आधीच तुमचे कपडे काढून ड्राय क्लीन करून तुम्हाला देईन. ठीक आहे? ठीक आहे आई, आम्ही हे कपडे आता नीट ठेवतो. गट्टू चिंकी आतुरतेनं लग्नाच्या दिवसाची वाट पाहू लागतात आणि पाहता पाहता तोही दिवस उजाडतो. लग्नाच्या दिवशी गट्टू आणि चिंकी आईबाबांसोबत छान तयार होऊन काकांच्या घरी पोहोचतात. गोलू दादाला बघताच ते धावतच जाऊन त्याला मिठी मारतात. गोलू दादा, बघ आम्ही आलो, आज तुझ्या लग्नात खूप मजा येणार आहे. हो गोलू दादा, तुला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. हो दादा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू गट्टू चिंकी, तुम्हाला माहितीये मी तुमच्या दोघांचीच वाट पाहत होतो आणि जेव्हा वरात निघेल ना तेव्हा सगळ्यांच्या पुढे जाऊन डान्स करायचाय. ओके गट्टू चिंकी. ओके गोलू दादा, नक्कीच. तेवढ्यात पाठीमागून काका येतात आणि हो गट्टू चिंकी, तुम्हाला तुमच्या गोलू दादाचे बूट चोरण्यापासूनही वाचवायचे, कळलं का? हो काका, आम्हाला नीट कळलंय. सगळेजण हे ऐकून हसू लागतात. थोड्याच वेळात वरात निघू लागते आणि गट्टू चिंकी सगळ्यात पुढे जाऊन डान्स करू लागतात. त्यांना पाहून आई बाबा आणि काकू काका सुद्धा खूप नाचतात. थोड्याच वेळात वरात लग्नाच्या मंडपात पोहोचते. जसं लग्नाची सुरुवात होते, गट्टू आणि चिंकी गोलू दादाच्या पाठीमागे जाऊन बसतात आणि बूट सांभाळून अगदी आपल्या जवळ ठेवतात. मुलींकडच्या दोघी मीरा आणि शिवी या बूट चोरणार होत्या. गट्टू आई, असं करून काहीच उपयोग नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे आपण गोलू दादाचे शूज वाचवू शकतो. तू माझ्या सोबत वॉशरूमला चल. चिंकी, हे शूज इथे ठेवून वॉशरूमला कसं? चल रे गट्टू, मग मी तुला सगळं सांगते. गट्टू चिंकी सोबत वॉशरूम पर्यंत जातो आणि बूट तिथेच ठेवून जातात. चिंकी, आपण इथे का आलोय? अशाने तर मीरा आणि शिवी आरामात बूट चोरतील. गट्टू, हाच तर माझा प्लॅन आहे. आपण मीरा आणि शिवीला बूट चोरू देऊ आणि इथून लपून आपण बघूयात की त्यांनी बूट कुठे ठेवले आहेत. ओ हो चिंकी, ही तर मस्त आयडिया आहे. मग काय होतं, गट्टू चिंकी लपून मीरा आणि शिवीला पाहू लागतात. त्या दोघी बूट चोरून एका फुलाच्या बास्केटमध्ये ठेवतात. लग्न झाल्यानंतर मीरा आणि शिवी जेव्हा गोलू दादाकडे पैसे मागू लागतात तेव्हा गट्टू चिंकी हसू लागतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही हसताय काय? तुम्हाला माझे बूट चोरी होण्यापासून वाचवायचे होते ना. गोलू दादा, तुझे बूट चोरलेच नाहीये, ते आमच्याच जवळ आहे. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. हे काय बोलताय गट्टू चिंकी, असं कसं होऊ शकतं? बूट तर आम्ही लपवून ठेवलेले आहेत.
हो, मीरा आणि शिवी, जिथे तुम्ही बूट लपवून ठेवले होते मी आणि गट्टूने आधीच तिथून बूट चोरलेत आणि ते आता आमच्याकडे आहेत. हे ऐकून सगळे जण जोर जोरात हसू लागतात. वा गट्टू चिंकी, मानलं पाहिजे, तुम्ही दोघांनी तर कमालच केली. खरंच गट्टू चिंकी, तुमच्या दोघांमुळे खूप मजा आली आम्हाला. हो, तुम्ही दोघ तर खूप स्मार्ट आहे. आम्हालाही खूप मजा आली मीरा आणि शिवी. बूट चोरण्याची मजा आणि लग्न झाल्यानंतर सगळे जण जेव्हा आपापल्या घरी जाऊ लागतात तेव्हा गट्टू चिंकीचं लक्ष खाण्याच्या स्टॉल्स कडे जात. गोलू दादा, अजूनही खूप जेवण उरलंय, त्याच काय करायचं? आता सध्या तरी हे जेवण आपल्या घरीच जाणार आहे गट्टू चिंकी, पण नंतर हे कदाचित फेकलंच जाईल. गोलू दादा, त्यापेक्षा आपण जर हे लोकांना वाटलं तर, आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं होतं की लग्न आणि पार्टी मध्ये जे जेवण उरत आपण ते अशा लोकांना वाटलं पाहिजे की ज्यांना त्याची खरंच गरज आहे. बरोबर बोललीस चिंकी. मग हे खाणं जे आपल्या मागे गरजू लोक राहतात त्यांच्यामध्ये आपण वाटून देऊयात. तुम्ही दोघं माझ्यासोबत याल. हो दादा, नक्कीच, असं करण्याने आपल्याला खूप आनंद होईल. हो दादा, मी पण येईन. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी गोलू दादा सोबत जाऊन ते जेवण गरजू लोकांमध्ये वाटतात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या गोलू दादाचं लग्न एन्जॉय करतात. ताईचं लग्न. गट्टू चिंकी शाळेतनं घरी आले तेव्हा मम्मी पप्पा हॉल मध्ये बसले होते. मम्मी फारच एक्साइटेड होती आणि पप्पा हसत हसत फोनवर बोलत होते. अरे नाही नाही निखिल, दोन्ही भावांना जावं लागेल, नाहीतर मला ती ताई रागावतील. अरे तू काय बोलतोस यार, मुलं पण येतील ना सोबतीला, ते पण पाहतील ना की गावातलं लग्न कसं असतं ते. चल ठीक आहे, गट्टू चिंकी आलेत, मी तुझ्याशी नंतर बोलतो बरं. गट्टू चिंकीला समजतच नव्हतं की पप्पा कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते. आलात तुम्ही दोघं, ऐका, बाबा तुम्हाला काहीतरी सांगणार आहेत, ते ऐकल्यानंतर तुम्ही वेडे व्हाल वेडे. असं म्हणताच आई हसू लागली आणि पप्पांनी गट्टू चिंकीला सांगितलं. गट्टू चिंकी, आमची एक मावस बहीण आहे मालतीताई, तिच्या मुलीचं लग्न आहे चित्रा दिदीचं. नाशिक जवळ पंचवटी गाव आहे छोटस, तिकडे तुम्हा दोघांना यायला आवडेल. मम्मी पप्पांना वाटलं होतं की लग्नाची ही बातमी ऐकल्यावर गट्टू चिंकी तर नाचू लागतील, पण असं काहीच नाही घडलं. गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघही काही न बोलता त्यांच्या रूमच्या दिशेने निघाले. अरे काय झालं, काहीतरी बोला. अरे मुलांनो, अरे हे तर सांगा की तुम्ही येणार आहात की नाही. सुधीर अंकल, मेघा आंटी, मुनमुन आणि बन्नी पण येणार आहेत. मला सर्वांच्या ट्रेनची तिकीट पण बुक करायची आहेत. खूप मजा येणार आहे. बाळांनो काहीतरी बोला रे. पण दोघेही काही न बोलता गुपचूप त्यांच्या रूमच्या दिशेने निघून गेले. आत गेल्यावर चिंकीने दरवाजा बंद केला आणि जसा दरवाजा बंद झाला, गट्टू चिंकीने नाचत गात अख्खं घर डोक्यावर घेतलं आणि दोघांचा आवाज ऐकून बाहेर असलेल्या आई बाबांना काही कळेनासं झालं आणि अखेरीस तो दिवस आला. गट्टू चिंकी, मम्मी पप्पा आणि सुधीर अंकलची अख्खी फॅमिली सकाळी सकाळी ट्रेन मध्ये बसून पंचवटीच्या दिशेने निघाली. गट्टू चिंकी आणि त्यांचे कझिन्स बन्नी आणि मुनमुन खिडकी पाशी बसले होते. ट्रेन जोर जोरात पळत होती आणि मुलं बाहेरचं निसर्ग दृश्य एन्जॉय करत होते. नदी, नाले, डोंगर आणि हिरवीगार शेत. जसं नाशिक शहर सुटलं, द्राक्षांच्या हिरव्या गार बागा दिसू लागल्या आणि हिरव्या गार द्राक्षांनी मुलांची मन सुखावली गेली. 10 वाजता सगळे पंचवटी स्टेशनला उतरले. स्टेशन फारच छोटस पण सुंदर होत. पंचवटी गाव स्टेशन पासून फार जवळ होत. मालती आत्याकडनं पाहुण्यांना स्टेशन वरून घरी आणण्यासाठी बैलगाडीची व्यवस्था केली गेली होती. बैलगाड्या फारच सुंदर रीतीने सजवल्या गेल्या होत्या. एका गाडीत गट्टू चिंकी मम्मी पापांच्या सोबत बसले आणि दुसरी बैलगाडी सुधीर अंकलच्या फॅमिलीला घेऊन मागोमाग येऊ लागली. गट्टू चिंकी पहिल्यांदा बैलगाडीत बसले होते. त्यांना फार मजा येत होती. त्यांचा गाडीवान फार जोर जोरात गाडी हाकत होता आणि गट्टू चिंकी बन्नी आणि मुनमुनच्या दिशेने पाहून हात हलवत होते. गावातल्या सुंदर सुंदर रस्त्यांवरून जात असताना बैलगाडी लग्नाच्या स्थळी पोहोचली तर तिथली व्यवस्था पाहून सगळ्यांचे डोळे विस्फारून गेले.
लग्नाचा मंडप फारच सुंदर होता. मंडपाखाली रंगीत संगीत कपडे घातलेले पाहुणे इकडे तिकडे पळत होते. वाद्य वाजवणारे शहनाई वादक खूप छान पद्धतीने वाजवत होते. फारच एनर्जेटिक आणि सुंदर वातावरण होत. एक बाई खूप सजून धजून मंडपात इकडे तिकडे खूप पळापळ करत होती. पाहुण्यांची विचारपूस करत होती. मालती ताई, बाबांनी आवाज दिला आणि ती बाई सर्वांना बघत पळत पळत त्यांच्या दिशेला आली. ही होती पप्पांची मावस बहीण मालती ताई. आलात तुम्ही सगळे, आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. माहिती का कसे आहात मुलांनो? चला फ्रेश व्हा आणि मंडपामध्ये येऊन बसा, नाश्ता पाणी पण करून घ्या. मग काय, सगळे लोक फ्रेश वगैरे होऊन नवीन नवीन कपडे घालून तयार होऊन मंडपामध्ये येऊन बसले. मग गाववाल्यांनी सगळ्यांना नाश्ता दिला. नाश्ता खूपच टेस्टी होता. चल मेघा, नाश्ता पाणी तर झालं, आता आपण मालती ताईंना जरा मदत करूया. आपण मुलीकडचे आहोत, वरात यायच्या आधी आपल्याला तयार राहायचंय. हो बहिणी, तुम्ही जा, मी आणि दादा भाऊजींना भेटून इथली व्यवस्था पाहतो. आणि बाबा, आम्ही काय करायचं? मुनमुन आणि बन्नी, तुम्ही दोघे गट्टू चिंकी सोबत राहा. जरा फिरा, गावातील नवीन मित्र बनवा आणि त्यांच्या सोबत खेळा. जा. ये, चला. गट्टू चिंकी त्यांच्या कझिन सोबत मंडपामध्ये इकडे तिकडे पळू लागले आणि खेळू लागले. लग्नात त्यांना गावातील नवीन मित्रही भेटले. त्यांच्या सोबत त्यांनी खूप मजा केली, बऱ्याच गोष्टी केल्या. द्राक्षाचे मळे बघायचे का? मी कधी द्राक्षाची बाग नाही पाहिली आहे, घेऊन चल ना मला. अरे आता नाही, वरात यायची वेळ झाली आहे, आपण ना उद्या जाऊया. मग काय, नाचत नाचत वरात आली आणि गट्टू चिंकी सर्वांसोबत वरात एन्जॉय करू लागले. थोड्या वेळानंतर सर्व मंडपात आले. नवरा नवरी पंडितजींच्या समोर येऊन बसले. नवरा नवरी फारच नटून थटून बसले होते. नवरी लाजत होती आणि नवरा हसत होता. दोघांचा जोडा खूपच शोभेल असा होता. पंडितजी मंत्र पुटपुटले आणि लग्न संपन्न झालं. मग एकमेकांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. जोर जोरात वाद्यांचा आवाज झाला आणि अशा प्रकारे लग्न संपन्न झालं. ना फटाक्यांचा तो घाबरवणारा आवाज, ना डीजेचे नखरे. लग्न एकदम ट्रेडिशनल आणि सिंपल पद्धतीने साजरं झालं. गट्टू चिंकी मंडपात एकाच लाईन मध्ये बसून मित्रांसोबत जेवत होते. इथे जेवण स्वतःच्या हाताने वाढून घ्यायची गरज नव्हती. गावातली माणसं प्रत्येकाजवळ येऊन प्रत्येकाला फार प्रेमाने जेवण वाढत होते. जेवणामध्ये खूप सारी व्हरायटी होती आणि अख्खं जेवणच फार टेस्टी होत. माहितीये का, हे जेवण ना गावकऱ्यांनी स्वतःच्या हातानी बनवलंय, म्हणूनच एवढं टेस्टी आहे. इथल्या लग्नांमध्ये सगळी कामं गावातली माणसं करतात का? हो, गावात कुणाचंही लग्न असलं ना तरी मंडप घालण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत, पाहुण्यांच्या स्वागतापासून त्यांच्या येण्या जाण्यापर्यंत सगळी कामं गावकरीच करतात. त्याचं कुणालाही कॉन्ट्रॅक्ट नाही दिलं जात. मस्त आहे रे, शहरातल्या लग्नामध्ये तर खाणं पिणं गाणं बजावणं सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तेही ठीकच आहे, तुमच्याकडे एवढे पैसे असतात ना, गावकऱ्यांकडे एवढे पैसे नसतात. पण गावामध्ये प्रेम येत, प्रत्येक काम प्रेमाने आणि आपलंस म्हणून केलं जात, ज्यामुळे त्याची चव कितीतरी पट वाढते, अगदी या खाण्यासारखं. ते तर ठीक आहे, पण आता पटापट जेवण संपवा, कारण गावात जेवण फुकट घालवणं अलाउड नाहीये, अख्खं ताट संपवावं लागतं. हे ऐकल्यावर गट्टू चिंकी हसू लागले आणि मग टेस्टी खाण्यावर तुटून पडले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.